शिमारू कॉमेडी से जुड़े रहने के लिए चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को दबाना ना भूलें। धाम्या जेवायला चल की रस्त्यात उभं राहतात रस्त्यात उभं राहतात अरे तिकडे जेवायला गावाची वाट बघते गावात आली बया आणि बाप असली टोस्ट दिसूया We'll be right back.
हे काय आता सकाळी सकाळी सरपंचांची माप घेणार का काय? मालक आता दुकान घरदार शेतीवाडी समजस तुमच्याकडे गहाण पडलंय, एवढी एकच गोष्ट माझ्या मालकीची राहिली आहे. अरे मग ती पण उडवायची ना सातारकर्णीवर, रोकड घ्यायची काय गरज होती? पळ. हे बघा मालक, या अण्णांनी पेन आणलंय. अरे काय बापाची पेन नाही कर सरपंच, पोराचं पेन आहे. तर मग तो शाळेत जायचा, आता शाळा सुटली आणि तुझी पाटी फुटली. 25 पैसे लिहून घ्या. 5 रुपयाचा पेन 25 पैसे? तुझा पोरग म्हणजे लंडनचा राजकुमारच जणू. 5 रुपये द्यायचे होय. नाही तसं नाही, काय समजून उमजून द्या ना. कसं असतं अण्णा? कसं असत? अरे गप की रे. काय असतं अण्णा? काय असत? अरे गप की, बोलतो ना मी. तर अण्णा मी काय म्हणतो? काय म्हणता? अरे गप ना, बोलतो ना मी. तर काय असतं अण्णा? ह्याच्या तिरडीचा मोडला बांबू आणायची का दुसरी तिरडी त्यांच्यासाठी? कसला मारतोय लेकाचा? या लेकाचा बापावर नेमच लागत नाही. अशानं फुकट जातात बंदुकीच्या गोळ्या भिंतीवर मारून मारून. त्या दोन गोळ्या दिसत आहेत आजच्या त्या. आता थोडा वेळ गप राहील माझा बा. काय म्हणतोय दाम्याचा बा? काही नाही, राहू द्या. कसं आहे अण्णा, माझे दाखवायचे दात येगळे आहेत, खायचे दात येगळे आहेत. हे बा, हे पोराचं दप्तर पुस्तक सगळं याचच आहे, हे ठेवून घ्या. काल त्याला 1000 रुपये घेतले होते ना मी, बाकी 980 आणि त्या अगोदरचे सगळे एकत्र कशाला सांगताय? आजचा आकडा ऐकला जरा बरं वाटलं, बाकीचे आकडे ऐकले आकडेच भरते. hmm.
या वस्तूंचं काय करायचं मालक? होय होय, सगळ्या वस्तू आतल्या खोलीत ठेवा आणि गावातून फेरफटका मारा. कोणाकोणाकडे काय काय शिल्लक बाकी राहिले याची लिस्ट करा. कधी एकदा सगळ्या वस्तू आपल्या घरात येतात असं झालंय? त्या जगतापाचा गोगाला करे मला हवा होता. आणि आईला त्या सातार करण्याला निरोप धाडा. अरे तीन तीन महिन्यात ना एकदा गावात येते, तिला म्हणायचं एवढा गॅप परवडणारा नाहीये. आलो मी आहे ना, मी आहे ना तिचा नवरा. सगळंच तुम्ही उचलताय. आधी वस्तू उचला. काय गोरगरीबाचा वरपाडून कोणाची तिडीवर घालणार आहेसा? वंशाला दिवाना, घरात कोणी खाणार, कशाला पाहिजे एवढी वसवस? लक्ष थोबाड आवर. गावातल्या समद्या बायका तुमच्या करणीचा पाडा वाचायला येतात माझ्या मोर. एकूण एक लफडं कळतंय मला तुमचं. कुणाला ठेवा लांट्या वाड्यावर? नर्मदी, कौशल्या, शेवंता का सारजी? सारखे ऋतून बसले वाड्यात. काय चाललंय भाऊ? तुमच्या मायला, तुमच्या तुमच्या मायला. अरे वाड्याला दोन दोन दार आहेत, तरी चोरून ऐकताय? चोरून ऐकताय? अहो सरपंच, तार सरपंच, तार नग, तार नग, लागेल रगत उडल. अहो सरपंच, तुमची पोस्टाची तार हाय. तार आहे काय झालं मालक? कोण खपलंय का? म्या म्या खपणार आहे उद्या. अरे उद्या जिल्हा अधिकारी गाव तपासणीला येतोय का म्हणा लागा? हो गडबड उडली घोटाळ्याची, गावाला कळलं तपासणीची फेरी येणार अधिकारी. तपासणीची फेरी येणार अधिकारी, घोटाळ्याच पंटर साऱ्या आळी आळीत वळलं. कळलं 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 साऱ्या गावाला कळलं, गडबड उडली घोटाळ्याची गावाला कळलं. कळलं 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 साऱ्या गावाला कळलं, गडबड उडली घोटाळ्याची गावाला कळलं. नमस्ते, आम्हाला सगळे समजते, आमचे श्रद्धास्थान. बघा बघा केवढी समज आहे पोरांना. या या इचारा पोरांना, इचारा. पाळ तूट हे कोण आहे? तुमचाच आहे कौशल्याचा राम. वरच्या अंगाला हिरी पासन तीन नंबर खोलीतला चौथा. बाळ बेचा पाडा येतो हो, पण बघू. बे के बे, बे दुने चार, बे त्रिक आठ. बे त्रिक आठ? नशीब तो काल नऊ म्हणत होता, आज आठ म्हणतोय. उद्या परवा येईल सहावर. गावाला पुढे जायची बिलकुल घाई नाहीये. पाया भक्कम झाल्याशिवाय पुढे जायचंच नाही. इचारा दुसऱ्याला, इचारा. ए तूट, काय नाव काय तुझं? किसना जमदाडे. इष्णू जमदाड्याचा. आईला म्हणजे माझं. चल बाहेर हो, चल. सांग बघू, शाहिस्ते खानाची बोट कुणी कापली? म्यानं कापली. याच्यान म्यानं कापली, खरंच म्यानं कापली. काप कापीच म्हणले प्या वाटत, खरंच म्यानं कापली. रडू नको, रडू नको. हो साहेब, त्यातला पोरगा नाही येऊ. अहो अख्ख्या खानदानाला मीच ओळखतो. अहो साधू संतांचं परिवार याच काप कापीचे काय संबंध आहे? सरपंच आता माझ्यावर माझा काय संबंध? हो तो शाहिस्ते खान गोरा होता का काळा होता म्या नाही बघितलाय. हो गाव सोडून मी कधी बाहेर गेलोच नाही. हा हा आरोप करताय माझ्यावर तुम्ही?
तू कधी बेबस रे. चला या 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 बाहेर या. चला 40 सेकंदचा विषय संपला. या आता दुसरा. शाळा म्हणावी तशी तशीच ठेवले. इथं वस्तुनिष्ठ शिक्षण दिलं जात. आता परवा मास्तरांनी पोरांना सांगितलं गायीवर निबंध लिहा. आता आमच्या गोठ्यात भरपूर गाय आणून दिला. मंडली बघायला लिहायचं ते. या वर्गातल्या शिक्षणानं समाधान मात्र झालं ना. चला चला चला. नाही काय त्याआधी एक एक वर्ग बघूया. आणखी एक वर्ग. काय रे एकच वर्ग तयार होता ना. काय एकतर चहाचा कार्यक्रम तयार होता ना. नाही चहा घेऊ पण एक वर्ग. आता कशाला एक वर्ग. एक वर्ग बघितला ना काय. सरकारी माणसानं कसं शीतावरनं भाताची परीक्षा करायची असते. आता ह्या वर्गात माझीच मुलं त्या वर्गात माझीच मुलं. अहो पण अभ्यासात फरक असणार ना. फरक ठेवतच नाही म्या. मला आवडतच नाही फरक. गावात जात पात नाही. गरीब श्रीमंती नाही. अभ्यासात बी फरक ठेवत नाही. पहिलीला जे शिकवलं जातं तेच दहावीला बी कठीण आहे. तसा अभ्यासक्रम कठीणच आहे जरा. अहो पण आता पण बी नका पण चाप पण बघा. चला काय कवा धरणं ते हेडमास्टरला तयार करून ठेवलंय त्याला कवा बघणार. काय मास्टर अधिकारी येत्याल. अभ्यास एकदम जोरात सुरू द्या. अरे बाबा भारताचा राष्ट्रीय खेळ कुठला आहे. हॉकी. घेतायत. आता कोणाचं वाक्य कोण वाक्य घेते. घ्या ना घ्या ना वाक्य. घ्या पण साहेब घोटाळे गावचा सरपंच झाल्यापासून गावचा पार चेहरा मोराच बदलून गेलाय. आता वाक्य कोण घेतोय दुसरं. घ्या वाक्य. वाड्यात येणार कधीच कुणी. रिकाम हाताने गेला नाही. घ्या ना घ्या ना घ्या ना घ्या ना. घेतायत घेतायत. चला आता दोन घ्याना झालं. आता तिसरं घ्याना कोण म्हणणार आहे. तिसरं कोणाचं वाक्य. ते अरे या ना या ना वाक्य घ्या ना. या या या. काय रे रंका यांका. साहेबांकडे काय काम आहे का. नाही नाही तुमच्याकडे. माझ्याकडे. या 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 या. बोल 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 काय काम होतं बोल. मालिक पोरग पहलवानकी करताय. चांगली सुरुवात झाली बर. पण गाय आटली. पोराच्या दुधाची खूप बोम आहे बघा. ह्या पावली मळ्यात जायचं. ए तुझ्या नाही मालकांच्या. कळत नाही त्याला. नालायक आहे का तो. हे बघ हणम्याकडनं जर्सी गाय घरला घेऊन जायची. माझं नाव सांग हणम्याला. पोराची पहलवानकी थांबता कामा नये. सरपंच सरपंच आहेत का. सरपंच 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 आहेत का. अहो सरपंच गावचा काय काय पलट केला हो तुम्ही. अहो दोन दिवस परगावी लग्नाला काय केलो तुम्ही. इकडे गावाची पार पार बदलून टाकलं गाव. हा माझं घर कांच्या अंगाला आहे. सरपंच ही पिढा इथे कशाला आली. हे आपलं ठरलेलं नव्हतं. नामदेव. सुखदेव. नाही हो नामदेव. मी सुखदेव. जन्म दाखला आहे माझ्याकडे माझा. त्यो नामदेव इसर भोळा आहे. आता काय बोलल थोड्या आठवणार नाही. अरे नामदेव. अरे नामदेवने लग्न केलं रे. माझा माझा हराणा शाबास नामदेव. आता इकडे शाबास. अरे अरे नान्या गाढवा. आणि तो हारान यांचा हार तू घालतो. अरे वा 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 वा. मालक आशीर्वाद द्या. लगीन करून आलो. अहो दोन वर्ष पोरी बघण्यात घालवली तेव्हा कुठे रत्न हाताला गावलं. तुम्हासनी बघायचंय बघायचंय तुम्हासनी. कसे परत एकदा दाखवतो. अरे वा कसे साहेबांनी बघायचंय. एक मिनिट दाखवतो दाखवतो. कसे कसे नाम्या. कसे तू इतका मध्ये मध्ये येतोयस. मग दिसणार कसे तुझं रत्न. मायला विसरलो. किती मुंडावळ्या. आता कोणत्या मुंडावळ्या. अरे मायला विसरलो नाही का. नाम्या नाव काय रे बायकोच.
आम्ही नाही जा. अरे उखाण्यात घेऊ नकोस नाव, नुसतं नाव सांग मर्दा. सांगू? बकुळा. बकुळा होय. बोल ना, मी तुला काय बक्षीस देऊ लग्नाची? आता मी काय सांगू, मी फक्त बायकोला आशीर्वादासाठी घेऊन आलो इथं. नाही पटपट बोल, काय पाहिजे तुला? आता तुम्हाला काय मालक, कोऱ्या कागदावर सही मागितली तरी बी तुम्ही द्याल. दिली, कोऱ्या कागदावर सही दिली, तेवढे 11 रुपये वाचले. 11 वेळा सही करायला तयार आहे कोऱ्या कागदावर. गण्या कागद आण. आपण मालक दे. गण्या कागद दे. दोन आहेत, एक कागद तुझा आणि एक तिचा. आता बकुळा पाय पड मालकांच्या. आता मीटिंग मधल्या समद्या माणसांना एकदाच वाकून नमस्कार करायचा. कसा? ए एक, ए दोन, ए तीन, असा नमस्कार. मालक जाऊ का? घरला आहे, वाट बघत असेल. काय चौकटीला मडक बांधायचंय. अरे बॉंग गाड्या. अरे लगीन झालं ना तुझं का बाप मिळालाय? अरे लगीन झाल्यावर चौकटीत मडक बांधत्यात का माप ओलांडत्यात? माप ओलांडत्यात नाही का, मायला विसरलोच. काय मालक, दोन चार लगीन झाली असती ना तर राहिलं असतं ध्यानात. बर मालक येऊ का मी? चल ग, चल चल चल. बकुळा जी, लय गोड आवाज आहे, काळजी घे. नाम्याची म्हणतोय मी. ही सर बोळाय ना म्हणून. ओ घोटाळे, काय म्हणत होत तुम्हाला? कोऱ्या कागदावर सह्या दिला तुम्ही. त्याच काय साहेब, माझा ना गावकरांवर लई विश्वास आहे. आज आम्ही त्यांची इच्छा पुरी केली, उद्या ते आमची इच्छा पुरी करतील, त्यात काय. इच्छा. अब सरपंच आल्यात. कंच्या गावचं सरपंच तुम्ही? अरे सरपंच घोटाळे, अरे किती करशील घोटाळे. मायला इसरलोत, या इसरण लय घोळवतो बघा. या या सरपंच, आत या. सर्जेराव सारखं दारात बसू नका. सर्जेराव कोण? आमचं कुत्र. या या मालक, या या या, हात या, हात या. बसा 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 बसा, तिकडं थांबा थांबा थांबा, तिकडं बसू नका. हे सगळं ठेवलेलं जवळून. ए पाणी आण, पाणी आण, पाणी आण. हा या बसा 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 बसा. हे सगळं जवळून ठेवलेलं ना, आता नवीन लग्न. तुमच्यासारख्या मोठ्या माणसाच्या आमच्या घरात पाहायला लागले म्हणजे ते सगळं. अगं पाणी आण, पाणी काय करतेस? पाणी दे, लवकर पाणी दे. हा हे हे घ्या, हे घ्या. नाही मी येणारच होतो वाड्यावर, जोड्याने आशीर्वाद घ्या. पण हिनं माझा असा काही चोंबळा केला की येळच मिळाला नाही बघा. ही तुमची ओळख करून देतो, ही माझी बायको बकुळा. काल लगीन केलं शिंगणापुरात. कवठे मांखाळात मस्त लय लय पुरी बघितलं लय. आणि ही माझी बायको बकुळा. अरे नाम्या, किती वेळा ओळख करून देणार आहेस? अरे मागाशी नाही का वाड्यावर आला होतास आशीर्वाद घ्यायला, पाया पडायला? मी जिल्ह्याचे अधिकारी होते वाड्यावर. बकुळा, एक मस्त पैकी नाव घ्यायचा सरपंच. घोटाळ्याचं नाव घे, घोटाळ्याचं नाव घे, घोटाळ्याचं नाव. चांदीच्या ताटात सोन्याचे वाळे, चांदीच्या ताटात सोन्याचे वाळे. बकुळा संग लगीन करून आले नामदेवराव, आणि भेटायला आले सरपंच घोटाळे. कागद कुठं आहे? कंच कागद. अरे सह्या करून दिलेला कागद. कंच कागद मालक. असं काय करताय? मगाशी वाड्यावर सही करून दिलेले कागद. त्यो कागद होय. आठवते आठवते. कुठे आहे? कुठे 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 कुठे? अरे सोंबळ्या, मी विचारतोय कुठं आहे? तेच म्हणतोय, कागद कुठं आहे? कागद कुठं ठेवला? असू द्या असू द्या, असं येतं कुठं तरी. गावला की आणून द्यायचा तू. गाव पाहिलं कसा वाटला? आवडला? गाव बी आवडला, माणसं बी आवडली. आमचं काम झालं. उडले उडले.
मालक अहो ज्या कामासाठी आलो होतो ते काम केलंच नाही मालक अहो कागद घ्यायचा होता ना गण्या आता त्याच कागदावर यो घोटाळे बकुळाकडनं लिहून घेणार आहे गाऊ बी आवडला आणि घोटाळे बी आवडला कुठं ठेवला होता कागद याच्या खाली गेलो होतो काय मी काठीच्या खाली काठीच्या खाली कसं जाईन मी बकुळा जी आई माझा नाम आहे तसा लय गुणाचा आहे ग फक्त या ईसरण्याचीच खोड आहे त्याला कळलंय ते मला आता हे बघ पोरी तो समद इसरील पण आपल्या माणसाला कवा इसरायचा नाही नाम्या बकुळा आणि लक्ष्मी काय मी काय म्हणते बसा की एका जागी गप कशा पण एवढी घर घर लावली कळते ना मला का नालाय का मी का धोत्रावर शर्ट इन केलाय हिच काही खरं नाहीये नंदीबल झाले घरात चला चल चल चला तो आज चल तर नाम्या बकुळा आणि आबा हे चत्र आयला ह्याच्या आता नाही सोडणार मी ह्याच्या तिरडीचा मोडला बांबू तिरडी आणायची का नवीन आणा तुम्ही चौघ जमलेच आहात पोचवा मालकाला मडकं कोण धरायचं त्या नामदेवला बोलवा इथं मालक जळतोय त्याचे काय पडलेलं आहे तुम्हाला अहो मालक तुम्हाला मसनात नेलंच नाही तर जळणार कस तुझ्या तर आईला मालक जमला का काय पाहिजे पाणी बकुळा बकुळा पाहिजे रे अरे मालकाची एवढीशी इच्छा पुरी करा रे मालक ही तुमची शेवटची इच्छा मानायची का पहिली आणि शेवटची म्हणा कौसल्या रमा नर्मदा गोदावरी उमा या समद्यांच्या टायमाला असंच म्हणला होता मालक तुम्ही बाकीच्यांच्या लाईनीत बकुळ्याला बसवू नका रे ही वेगळीच आहे बाकीच्या लोणच्या सारख्या तोंडी लावायला होत्या पण मला बकुळ्याशी लगीनच करायचंय अहो मालक काय एवढं तिळतिळ तुटाय एक डाव सांगा उचलून आणतो तिला अरे बकुळा म्हणजे ते फुल झेंडू झेंडू गुलाब गुलाबाचं फुल आहे ते त्या सालगत उचलायचं नाहीतर काटा टोचल काटा टोचणारच मालक नाम्या तिचा दादला हाय होय पर एक दादला जिता असताना ह्यो मधला खेळ खेळायचाच कसा बकुळा बकुळा पाहिजे रे बकुळा पाहिजे एक चान्स आहे नामदेवानं गावच्या पतपेढीतून 2 वर्षापूर्वी कर्ज घेतलं होत म्हशीसाठी कर्जाचे हप्ते थकले तशात घेतलेल्या कर्जाचा उपयोग त्याने वेगळ्याच कामासाठी केलाय म्हशी घेतल्याच नाही म्हणजे पतपेढीची फसवणूकच केली की नाही या मुद्द्याचा काय उपयोग करता आला तर बघा एकदम जालिम उपाय आहे पतपेढीच्या कर्जाचा फास नाम्याच्या गळ्याभोवती टाका चांगला कर्कचून आवळा म्हणजे नाम्या इकडे येईल सौदा होईल बकुळा माझी होईल फक्त माझी होईल प्रती श्री नामदेव बंडा बारशिंगे राहणार मुक्काम पोस्ट भकासपूर यांनी बुलंद सह्याद्री सहकारी पतपेढी भकासपूर या संस्थेचे दिनांक 20/12/2005 रोजी म्हशी घेण्यासाठी ₹30,000 कर्ज घेतले होते कर्जधारकाने आजपर्यंत सदरू कर्जाच्या परतफेडीचा एकही हप्ता भरलेला नाही उपर चेअरमन साहेब मी तुम्हाला म्हणलं नव्हतं का कर्ज घेतोय म्हशीसाठी पण करायचं आहे लगीन आता पोरगीच मिळाली नाही मनासारखी म्हणून थांबलो 2 वर्ष बिना लग्नाचा
आणि मग ही गावली उडून टाकला बार. आता झालं गेलं समद इसरायचं नाम्या आणि पतपेढीचं कर्ज दोन दिवसात चोख भरायचं, नाहीतर पोलीस केस झालीच म्हणून समजायचे. काय मंडळी बरोबर आहे की नाही? अजिबात ऐकत नाही म्हणून. काय करायचं आता? यातनं वाचवल तर एकच माणूस वाचवल. मालक वाचवा, मालक वाचवा, मालक वाचवा, मालक वाचवा. लेका नामदेवा, म्हशीसाठी कर्ज घेतलं मग कोणासाठी खर्च केलं? नव नगा आठवया सांगू मालक, लय त्रास देतो. आठवू नका, काही गरज नाहीये. पण पतपेढीला काय उत्तर देणार? मी तर तुला काय बी मदत करू शकत नाही रे गड्या. अहो मालक, तुम्ही असं करायला लागला तर आम्ही गरीबांनी पदर पसरायचं कोणाकडं? बकुळ्याचा पदर म्हणजे बकुळ्याच्या पदरात तुझं पाप पडतय. आता त्या बाईनं कोणाकडं बघायचं? म्या आहे ना, म्या आहे तुझी यातून सुटका करायला. तू फक्त एकच काम करायचं. काय? म्या आणि बकुळा. माझ काय? आणि तू? आपण ठिकाणच या बाबतीत बोलायचं. काय मालक? मग आणायची का बकुळाला? कोण बकुळा? हा माझी बायको. हे बर पटकन आठवत त्याच्या आईला. हे जर इसरला असता तर कवाच गावाबाहेर सोडला असता. कोणाला? मालक, तुम्ही सांगितल्या परमाने आम्ही दोघं भीत आलो. हा आता बोला का आलास तू? अरे इतक्या उशिरा का आलास तू? म्हणजे तुम्हाला मी माझ्यासारखा विसरण्याचा आजार आहे? ए बकुळे चल, इथं काय बी होणार नाही. चल चल. थांब थांब थांब, आठवत आहे समद, आठवत आहे. सरपंच, कशा पाय इथे बोलिवलंय तेवढं पटकन सांगा बरं. घरला लई काम खोळामली. अग किती काम करशील बकुळा नाम्या. जी मालक. अरे बायकोला फुलावानी जपायचं असतं. कस? फुलावानी. त्यात तुझ्या बायकोचं नाव बकुळा. मग तर लय जपावं बायकोला. पण मालक, तुमच्या बायकोचं नाव लक्ष्मी असताना तुम्ही दोन्ही हातानी लोकांनी वाटता, ते कसं? लय बडबडतोयस तू. पतपेढीच्या प्रकरणात ही बडबड कामाला यायची नाही. मालक, यातनं बाहेर काढा तुम्ही कसं बी करून. यात माझा काय फायदा? अहो फायदा तुमचाच आहे. तुमचं कर्ज आहे आमच्यावर, ते फेडे आम्ही घरी नको का? आता मी आत गेलो तर तुम्ही बाहेर काय करणार? वाट बघणार. तू कधी हो म्हणतेस याची? सरपंच, मी नामदेव आहे, नामदेवी नाय. सरपंच करताय ना वा मदत? नाम्या. जी मालक. मी तुला मदत करणार मालक, करणार करणार, मी तुला मदत करणार. पण त्या बदल्यात तू मला काय देणार? दुवा देणार मालक. मला बी समजतंय, एवढी वर्ष झाली तुमच्या लग्नाला पण पारबाळ नाही. लोकांचे प्रश्न सोडवता तुम्ही पण देव काय उत्तर देत नाही. पण मालक, माझ्यामुळे तुम्हाला नक्की पार होणार. काय असा आशीर्वाद देईन नाम्या? कस आहे? मी बरा आहे. नाम्या, आता म्या एखादी गोष्ट केली की तू बी एक गोष्ट करायची. म्हणजे? सांगतो. म्या तुला सोडवून तुझ्या आवडत्या माणसाकडे परत आणणार. मग तू बी माझ्या आवडत्या माणसाला माझ्याकडे आणायचं. हा आवडती लक्ष्मी वहिनी. आवडती म्हणजे बकुळा. येतय ना ध्यानात मी काय म्हणतोय ते? भय कळतय सरपंच घोटाळे, समद कळतय. पण हातरून बघून पाय पसरायची, कळलं? अंगापेक्षा जास्ती मापाची कापड घातली कि माणूस बुजगावण दिसत. चला वधनी. माझ्या बिकर नाम्याला कोणी बी सोडू शकत नाही, हे ध्यानात ठेव. कळलं का? तेच म्हणते मी, सोडवण्यासाठी जे धरायची स्वप्न बघताय ना, त्याला दिवसा ढवळ्या काजवा बघणं म्हणतात. श्याण्या नवी उघड्या डोळ्याने सूर्याकडे बघू नये,
डोळ जात्याला शाला चला वधनी. अगं कशा पाय बोलली सोडत्या माणसाला. किती साधा वळा माणूस आहे तो. आता माझ्या बदल्यात एखादी गोष्ट मागत होता तर दिली असते शेतातली कलिंगड. तुम्हाला कधी वो कळायची माणसं. इठ्ठला या साध्या भोळ्या नामदेवाचं मी आता काय करू. घरी नेऊन जेवायला वाढ, लय भूक लागून राहिली. चला लईच टिवटिव करते. उद्या सकाळीच डोळ्या मोरकाज व चमकावतो. माझाच पोरग तुला दिसला का रे इटला. गरीबाचा पोरग इटला. कशाला हात जोडताय त्याला? काय हाय त्याच्या हातात? अग त्योच करता करविता हाय. करविता म्हणा गावातले लबाडना खोट्या चालींच्या माणसांचं भलं करण्यात गुतलाय त्यो. गोर गरीबांवर दिले कधी ध्यान आजपातूर त्यानं? म्हणा करविता. अग पोरी ज्याच त्याच कर्म असत. कर्म असत ना, म्हणून मी बी आता माझं कर्म करणार आहे. काय करायचं ठरवलेस? नवऱ्याला सोडवून आणणार आहे. अग ए बकुळे, हे कवा कामाला येणार? ह्याचा सोस धरून काय करू? नवरा तुरुंगात आणि अंगावर दागिने घालून गावात मिरवत फिरू? अग मग काय करायचं ठरवलेस तू? पकोळा हा काय ग हे? अग दागिन समोर ठेवायला ही काय पेढी आहे का मी जवाहीर आहे? मालक तुम्ही जवाहीरच आहात. हिऱ्याची खरी पारख तुम्हालाच कळते. कळतय आम्हाला टोपी. कळतय आम्हाला, पण समोरचा ओळत नाही त्याचं काय? हे दागिने ऐकायची आहे ती. नामदेवरावांना सोडविण्यासाठी पैशांची गरज आहे. पतिव्रता असावी तर अशी आपल्या नवऱ्याला सोडवण्यासाठी श्रीधनी ऐकायला निघालेली पहिली भारतीय स्त्री बघितली. बकुळा मला लय दुःख होतंय तुझ. काय काय करायच्या वयात तुला काय काय करावं लागतंय? या दागिन्यांची किंमत किती येईल सांगा. आता तुझी किंमत करणार मी कोण ग? पण काय बकुळे, नाम्या पुरता अडकलंय. आता कितीही लटपटी खटपटी केल्या तर तो सुटायचा ना आहे. तुम्ही किंमत किती देताय तेवढं सांगा. माझ्यासाठी तू तर लय किमती आहेस ग, पण ह्या दागिन्यात नाम्या सुटायचा नाही. अगं लय मोठा गुन्हा केलाय त्यानं. जी गोष्ट घेतलीच नाही त्याची किंमत घेतलीये, आणि जी गोष्ट घेतलीये त्याची किंमतच नाही. येते म्या. घाई काय? घरात हायकोड वाढा बघणार. बकोळे माझ्याकडचा एक दागिना तू घातलास ना तर फटक्यात नाम्याला सोडायची व्यवस्था करीन मी. हे काय डोरल? सरपंच घोटाळे. काय पैतानात राहावं माणसानं. पख फुटल्यावानी लई फडफडू नये. तुमच्यासाठी ते डोरलं असेल, पण माझ्यासाठी तो चपला हार हाय. मनात असेल तर घालते गळ्यात तुमच्या. बकुळे आवाज चढवायचा ना तो लग्नाच्या बायको मोर, अंजाळ काढायचा तो खोकणाऱ्या बापा मोर. ईशाची परीक्षा घेऊ नका सांगून ठेवते. गळ्यात उतरलं ना तर फुक्कटचा जीव जायचा. नामदेवराव तर सुटणार, म्या सोडिवणार त्यासनी. काय करताय तुम्ही तेच बघते. धावगे तुझी आ पाई आरो शरण माते पा.
बकुळा काय गय कशाला थांबवली जीभ नीट आदरानं बोलायचं कशाला थांबवली जीभ तक्रार आहे माझी कसली शेवंती कौसल्या नर्मदी फुलान सारजीला या घोटाळ्यानं आपल्या गोठ्यात कोंडून ठेवली तुमच्या बायका नव आमच्या मशीन बद्दल बोलती तुझ्या मशीन आमच्या मशीन 2 वर्षा माग नामदेव बारशेंग यानं पतपेडीच्या कर्जातून खरेदी केलेल्या आमच्या 5 मशीन आज तुमच्या गोठ्यात आहेत माझ्या ओ फौजदार साहेब या बैला कुत्र चावलंय पिसाळलेलं म्हणा पिसाळलेलंच कुत्र चावलंय अरे गावात येऊन लगीन करून 4-8 दिवस झाले नाहीत तर म्हणते 2 वर्षापूर्वी म्हशी घेतल्या भय 4 दिवसापूर्वी चाली पण आल्या आल्या अर्ध्या अंगाने आपल्या नवऱ्याची झाले फौजदार साहेब यांनी तर पुऱ्या अंगाने माझ्या नवऱ्याला धुतला माझ्या नवऱ्यानं पतपेडीचं कर्ज घेऊन 5 सापराबादी म्हशी आणल्या त्याच राती हे घोटाळे आणि याचे हे 4 कुत्रे अरे मी कशाला म्हणू तुम्हीच घ्या म्हणून कुत्रे गडबड नको पुढचा बोल दंगल होते त्याच राती हे 5 जण माझ्या नवऱ्याच्या घरला आले म्हशी बघितल्या आणि यांच्या तोंडाला पाणी सुटलं आमच्या तोंडाला पाणी सुटलं म्हशी बघून काय रेडा वाटलो का मला नाही ठाव हे घोटाळे नामदेवाला म्हणाले कसं आता मी बरा आहे तुझी जमीन तर पतपेडीकडे घाण पडली मशी आणल्यास तर चालणार कुठ काय घोटाळे बघा सरपंच बघा काय बघा मी मशी घेण्यापूर्वी म्हणालो होतो तेच मी बी म्हणती मशी आणल्या तसे हे घोटाळे नामदेवाकडे कागद घेऊन आले नामदेवाकडे मशी चारायला जमीन उरली नाही म्हणून 3 वर्षाच्या बोलीनं सरपंच घोटाळेनं नामदेवाकडनं मशी नेल्या त्याचा यो करार मालक हे तेच कागद आहेत ज्याच्यावर तुम्ही सह्या दिल्या होत्या लिहिलंय का नाही स्पष्ट कागदात खाली सही बी आहे सरपंच घोटाळ्याची हाय कन हाय ओढू नका घबरा थांबा सांगतायत ना फौजदार साहेब थांबा हा सांगा अहो तेच लिहिलंय त्यांच्याकडचे 5 मशी तुमच्या गोठ्यात आहे म्हणून मग आता माझा मुद्दा असा आहे का करारा प्रमाणे सरपंच घोटाळे वागलेले नाहीत तवा आमच्या 5 मशी मशीनचं 2 वर्षाचं 1 लाख रुपये उत्पन्न नामदेवाला फुकटची काही झाली म्हणून 50,000 अब्रू नुकसानीचे एवढं समजा द्या नाहीतर इज्जत मध्ये माझ्या नामदेवाला सोडा आणि जर नाही सोडलं तर सारांनाच फासाला लावीन मी माझं नाव आहे बकुळा सगळ्यांचाच करीन घोटाळा हे गपे घोटाळीचे नाम्या त्याच्या आईला तुझ्या हे नाम्या बाहेर 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 अरे मालक काय अचानक येणं गेलं ओ बाहेर का उभे या घरात या घरात या मला सांग तुझ्या मशी मी कधी विकत घेतल्या रे कोणच्या मशी एकदा मी वडा कडल्या परसाकडे बसलो होतो मागन मशी आली आणि दिली ढुशी तेव्हापासून कोणच्या बी मशीशी माझं जमत नाही मशी सोडा चहा पिताना कप बशी पण घेत नाही मी चहा पिणार तुम्ही आता बोला बोला आता बोला काय आता बोला माझा नवरा इसर बोळा हाय हे अख्ख्या गावाला ठाव हाय हाय का नाही हाय 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 ओ बाई कोण आहे तुमचा नवरा आणि यांनी काय बी बोलू द्यात हे कागद तर खोटं बोलत नाहीत hey.
होत मला. एक कागद तुमचा आणि एक कागद आमचा, घ्या. याच्यावर मी तेच लिहिलंय. लिहिलंय की नाही? आता हा कागद खाल ना, तर लई खाल. सरपंच नमतं घ्या, नाहीतर समध्यांचीच 12 वाजवतील ते. ठीक आहे, सोडा त्यांना, पुढचं काय ते आम्ही बघून घेऊ. सरपंचाला नळली बघा. नाही बाई, मालक काय गे बकुळे, तुझं शिक्षण किती झालंय? झालंय नवऱ्याला सोडविण्यापुरत. अग वाग वा माझी बकुळा. अग नाम्या बारशिंगेचा तुझ्या कपाळावर टिळा, तू अकेला सरपंच घोटाळ्याचा खुळकुळा. अग घरला चल, तुझ्या वटावर ठेवतो लोण्याचा गोळा. सरपंच लोणी म्हणजे काय हो? सरपंच घोटाळे, म्या म्हणाले होते तुम्हाला, नवऱ्याला जर सोडविला नाही तर नावाची बकुळा नाही. नाम्या, उठ की रजेवाला. 8 दिवस झालं माझ्या सोन्याला घरचा अन्न नाही मिळालं. आई, जेवणावरचं मनच उडालं बघ. का रे बाळा, वाघिणीसारखी ही बायको मिळाली नशिबाला. तुरुंगात न सोडिवलं तिनं तुला, आणि जेवणावरचं मन का उडालं तुझं? एका तुरुंगातून सुटलो आणि दुसऱ्या तुरुंगात अडकलो. आता हा दुसरा तुरुंगांचा आणि कर्जाचा, कर्जाचा आहे. आता या कर्जाचं काय करू मी? ते तर हायच बाबा डोसक्यावर. आई एक बोलू. बोल, काय मनात असेल ते बोल. मी मुंबईला जातो. पोरा, तुझं नवं नवं लगीन झालंय. पण माझी व्यवस्था झाली ना की तुम्हा दोघीसनी बोलून घेतो ना. माझी कशाला वरात मुंबईला, माझं काय उरलंय? तुझ्या बायकोलाच नाही, म्या काय गाव सोडून जायची नाही. अग पर येवस होईस तर तुम्ही दोघी बी एकल्याच गावात. का, कोण खाते आम्हाला? अरे बकुळा कंच्या हिमतीची आहे, ती अख्ख्या गावांना वळखले. वाकडी नजर करून बघायची, कुणाची टाप नाही. आणि तो कागद आहे अजून माझ्याकडे, नाचवीन त्या घोटाळ्याला. असं म्हणतीस? मग झोपतो मी आता. अरे माझ्या कर्मा. अरे त्या ममईचं काहीतरी म्हणित होतास ना? हा ममई ममई, मायला विसरलोच. हे बघ, म्या मुंबईला जातो आणि काम करून हाय नाही ते समद कर्ज फेडतो. बर, जा तुम्ही मुंबईला. अहो पण कसं जाल, कुठं राहाल? अगं सगुण मावशीचा शिरपात आपला पत्या ग आला होता मला तुरुंगात भेटाया, तो उद्या जाणार आहे मुंबईला, त्याच्यावर जातो. हा बघा ए कसा बैजवार करतो ते. हा बकुळे, वाट जेवायला आणि चल झोपायला. यो डाव माझ्या हातचं जाऊ द्यायचं नाहीये मला. श्यामी असा पत्ता टाकी ज्याचा मला काहीतरी उपयोग होईल. हे काय डाव सुरू बी केला माझ्यासाठी? नव्हे थांबला, 5 जण तुझ्या बापाने खेळती बदाम राणी. जा सोबतीला एक गडी घेऊन ये. जा श्रीपादला आणू का, नाहीतर तोच उपयोगाचा हाय. आचिरा थांबून उद्या चाललाय मुंबईला. झाला, गावातला एक बकरा कमी झाला रे. एक नाही, 2 होणार. नाम्या बी सोबत चाललाय. कुठं मुंबईला? वय आता गावात काय राम नाही राहिला म्हणला. येणाच आहे गावात, एक हात मारले तर 4 राम गोळा होत्याला. ए गप, बसला इशारा गप. पुढं मुंबईला जाऊन रगड पैका कमायचं सपान बघतो या. फटक्यात फेडीन म्हणला तुमची समधी कर्ज. आणि बकुळा? एकलाच चाललाय पद्या सोबत. काम धंदा घावला की नंतर तिला बोलावणं धाडी. मालक धाव तुमचाच आहे, आणि जितायचा असेल तर ही राणी घ्याच. राणी माझीच होणार उद्याच. जातो आता आम्ही दोघ. चल चल चल. समजा घेतलंस ना वा?
आई पाय पडतो. अरे सोन्यार माझ्या. पद्या चल तुला धावते. चिंचला आम कस लागलं ते ते बघ. ते बघ. तुझी लय आठवण येईल बघ मला. मला बी पण धनी काहीतरी मिळवायचं म्हटल्यावर काहीतरी द्यावंच लागणार ना. पण मी तिकडे एकटाच असून तुझ्याबरोबर आई तरी आहे. तुम्ही पटापटा काम सोडा आणि आम्हाला बी बोलवून घ्या तिकडं. अगं त्याची तू चिंता सोड. मुंबईला गेल्यावर पहिलं काम मी हेच करणार आहे. तिकडे नाम्या आटपलं का नाही तुझं? इकडे चिंचेच्या झाडाचा आंब तोडून मी बोर लावायला लागली. हा आटपलं 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 आटपलं. हा घेतलं का? हा येतो. हा चल चल लवकर चल. एक मिनिट थांब. आहे मी कुठं आणि कशासाठी चाललोय तेवढं एकदा पटकन सांग. इथला. अरे मुंबईला पैका कमवाला. मला माहित नाही काय. चल 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 लवकर मुंबईला जायचंय. तिकडून ये ना आम्या. अरे इकडनं चल. इकडून कुठून जायचंय? राम राम सरपंच. राम राम. काय सकाळच्याला तालुक्याला का? आमचं राहू द्या. तुम्ही कुणीकडे? मुंबईला चाललोय आम्ही. मुंबईला कशा पाय? काय मालक गावात आता काय बी उरलं नाही ना. काम ना धंदा. अहो डोसक्यावर डोंगर एवढं कर्ज झालंय ते कच्ची चुकी देऊन फेडू म्हणून चाललो आपला मुंबईला. काय काम धंदा मिळाला तर बरं आहे. अरे काय मर्दा मुंबईला कशा पाय? आम्ही काय मेलोय का? काय समजत नाही मालक. जरा इसकटून सांगा ना. सांगतो नाम्या. आता तुलाच सांगणार आहे सगळं. आता काल तुझ्या बायकोची हुशारी बघितली आणि आमच्या डोसक्यात एक विचार आला. माझी कोणची बायको? नाम्या असं. अरे 8 दिवसांची तुझी झालेली अटक, कोऱ्या कागदावर घेतलेला माझ्या सया, अक्कल हुशारीनं तुझ्या बायकोनं केलेला कागदाचा वापर, अरे बकुळ्यानं केलेली तुझी सुटका. बकुळा 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 मायला माझीच बायको आहे. नाम्या कुठलं हे सांगतो. हे समोर दिसतय ही आपली जमीन आहे. ही मोरल्या दरीतली जमीन तुमची आहे? इथं एक कारखाना काढायचा डोसक्यात आहे. बर. आणि त्या कारखान्याची मॅनेजर तुझी बायको. माझी बायको? कशा पाई? हुशार आहे ती. आता तिच्या हुशारीची किंमत नको करायला नामदेवराव. आता काल तिनं आमचा पान उतारा केला. आम्ही सुरून गेलोय कारण हुशार आहे ती. आता तिला दाद नको का द्यायला? मर्जी तुमची. पर मालक माझं काय? तू मुकादम. आमच्या कामगारांचा मुकादम. मुकादम चालेल का? चालेल चालेल मालक. असाच घरला जातो आणि बातमी पहिली बायकोलाच देतो. घरला जायचंय नाही काय? जा घरला जा. मालक मालक काय आहे? मालक मालक सया पाहिजेत ना मालक. वर वर काय कोऱ्या कागदावर सया पाहिजेत काय? लय हाऊस आहे तुम्हाला तुमच्या आईला तुमच्या. ए टोपी ए गाड्या कोरा कागद घेऊन या आणा लवकर. तुमच्या आईला सोड. कागद कागद घ्या कागद घ्या. आणता घ्या आणता घ्या. लावा लावा आणता कागदावर लावा. सोड सोड लाव 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 लवकर लवकर लाव. झालं झालं काय? काय बी उपयोग नाही बाबा.
कस सांगावं तो मसने आपला नामदेव ज्याला अख्ख गाव पिरमन नाम्या म्हणायचं त्यानं आत्महत्या करून जीव दिला. मुंबईला काम धंद्यासाठी म्हणून शन सकाळी शिरपात संघ निघाला. शिरपात कडे ह्यो कागद 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 कुठे शिरपात कडे ह्यो कागद दिला. कर्जाला कटाळून आत्महत्या केली असं लिहिलं या कागदावर. आणि टेकडीवरून उडी मारून त्यानं दरीत जीव दिला. आपला जीवा भावाचा नाम्या गेला. मालक आता नाम्याच्या घरला सांगायचं कोणी. आता गावचा सरपंच म्हणून ही जबाबदारी माझीच आहे. बकुळा काय झालं रे. काय झालं कोण केलं भाऊजी तुम्ही आणि मग धनी कुठे आहेत. सरपंच बोला ना. नाही तसं नाही वहिनी. काय काय ग अगं काय झालं कोण गेलं हा सरपंच. म्या हाय. अहो मी तू मस्तीच विचारतीये कोण खपलं ते. आई हे श्रीपाद भाऊजी आलेत एकटेच. श्रीपाद अरे मग माझा नाम या कुठं आहे ते सांगायला आलोय म्हातारे. तू बकुळे बस. ए चार रान धरा गतीला धरा बस बस बकुळे बस बस. काय झालंय आता कोणी सांगत का नाही मला. बकुळे नाम्या गेला. भय मम्मीला गेलेत. तस नाही काळजावर दगड ठेवून नीट ऐक. आपला नाम्या आपल्या सगळ्यांना सोडून गेला. त्यानं आत्महत्या केली. ही त्यानं दिलेली चिठ्ठी. खरं आहे वहिनी. नाम्या म्हणला डोंगरावरच्या मधल्या वाट्यानं आपण पुढच्या गावाला जाऊ म्हणून. आणि जाताना सतत बडबडत होता. म्या नालायक आहे करंटा आहे माझ्यामुळं समध्या घराला सोसावं लागतंय म्हणून असं म्हणला. आणि माझ्या डोळ्या देखत त्यानं दरीत उडी घेतली आणि तो मेला. अरे देवा इटला काय केलंस रे. अरे माझ्या गरीबाचं फोन नेलंस रे इटला. माझा नवरा चित्ता आहे. खोटे खोटे सोड मला. खोटे चित्ता आहे माझा नवरा. खोटे खोटे आई आई सोड मला आई. भरपूर कमावले बाईच्या नादाने सारं लुगडे कमावले. तुमच्या सांगण्याप्रमाणे समद्या गोष्टीची विल्हेवाट लावली. कायदेशीर पक्की कायदेशीर. आता हे समजा तुमच्यामुळे शक्य झाले फौजदार. आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे आमचा शिरपाद. पद्या ये 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 लेका ये अंगाशी. पद्या पद्या लेका तू ऐकलाच असाय जो माझ्या शिकारीला फायदेशीर झाला. लई उपकार झाला मालक. आणि तू घेतलेलं कर्ज बी आम्ही इसरायचं ठरवलंय मालक. पण तू आता हे गाव इसरायला पाहिजे गाड्या. कस आहे पद्या तू एकलाच असा आहेस की ज्याच्या सोबत नामदेवानं गाव सोडलं. पुरलेलं मुडद पुन्हा वर आलं तर आमचं नरड धरत्याल. ते आम्हाला परवडणार नाही. तूच गाव सोडलंस तर मग केस कशी काय उभी राहणार. तवा तू गाव सोडायचं कळलं. वय मालक उद्या दिस उजाडायच्या आत हा शिरपाद नाही दिसणार गावात. अंगास नामदेवाच्या जाण्यानं एक पोकळी निर्माण झाली. या आता बकुळ्याची ती पोकळी भरून काढायला म्या तयार आहे. मालक आता गुडघ्याचं वाशिंग सोडून डोसक्याला बांधा. अडजी काय बकुळ्याला उचलून. रत्ताळ्या अरे अख्खं गाव बकुळ्याच्या दुःखात आहे. आता सहानुभूतीच्या आडमार्गाने शिरण्यातच शहाणपणाचं ठरलं. गनिमी कावा.
करेक्ट करेक्ट. अरे तिला आपसुक प्रेम वाटायला पाहिजे. अरे प्रेमानं जिंकायची माझ्या गावावरच असती. त्यासाठी नामदेवाच्या नावाचा गावात उदो उदो करायला पाहिजे. करा, करून टाका. बालवाडेला त्याचं नाव द्या, गावात त्याचं स्मारक उभं करा, त्याच्या स्मरणार्थ गावात कबड्डी खोखोचे सामने भरवा. अजून काय बरं करतय? शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा फायदा उठवता येईल, सरकारी अनुदान पदरात पाडून घेता येईल, आणि त्याच पैशात जंगी पार्ट्या करता येतील. ती सरकारी मदत घेऊन मी या बकुळाकडे येईन, तिला म्हणेन, ये बकुळे, ये बकुळे, ये बस बस इथं बस बस बकुळा, हे तुझं पैसं. सरपंच, किती करताय तुम्ही माझ्यासाठी? अगं माझं एक कर्तव्य आहे. सांगा काय पाहिजे तुम्हाला? तू ज्याशी लगीन करायचंय करशील माझ्या संग लगीन? चार पायावर तयार आहे. चार? वाय, माझे दोन आणि तुमचे दोन. बकुळा, म्या म्या लग्नासाठी असं उभा राहीन. पुढचं पुढचं घ्या. बाजला बाजा, चला आपापल्या घरात, चला आम्हाला स्वागत करायचे, चला निघा. बकुळा 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 मालक तो भीमा है, बकुळा समजाल तो खुळखुळा व्हाल. जा तयारीला लागा. बकुळाची आणि माझी पहिली रात्र साजरी व्हायची असेल तर आज रात्री ठरलेल्या गोष्टी उद्या सकाळपर्यंत पुऱ्या व्हायला पाहिजे. इतनी शक्ती हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर हो ना. हम यहाँ आए हैं, हमी को आम्हाला आज नामदेवराव आपल्यात नाहीयेत, आपल्याला सोडून गेलेत ते. मी म्हणतो परिस्थिती त्यांना घेऊन गेले. या भकासपुरातल्या एका शेतकऱ्यानं कर्जाला कटाळून आत्महत्या केले. अरे कुठे सरकार आहे, कुठे सरकार? आता त्याच्या तरण्या त्याच्या बायकोनं कोणाकडे बघायचं? कोण बघणार तिच्याकडं? गावाच्या साक्षीनं सांगतो मंडळी, आम्ही बघणार. या आत्महत्येला सरकार दरबारी नाही वाचा फोडली तर नावाचा घोटाळे नाही. थुकायला गेलेत, कंटाळलेले नाहीये तर सरकारची जास्तीत जास्त मदत त्या बिचारीला देण्याचा आम्ही प्रयत्न करणार. बोला नामदेव बारशिंग. शिरपा संघ जाताना तुम्ही खुशीत होता, त्यानंतर मरणाच्या
कुकुशित कर्जाला कटाळून तुम्ही जीव दिला तरी माझ्या कपाळाचं कुकू पुसलं तुम्ही. विठ्ठला एवढं समजा घडलं आणि मला त्याचा पत्त्या बी नाही. हे बघ मी जिता आहे आता तुला कसं पटवून देऊ. हे बघ जो भूत असतो ना त्याचा स्पर्श होत नाही कोणत्या गोष्टीला. हे बघ मी तुला स्पर्श करतो धनी पुढे येऊ नका मला भ्या वाटतंय. हे बघ अजिबात घाबरू नको फक्त ओरडू नको. अगं माझी आई सगळं गाव गोळा होईल ना. मी समजे गावाला गोळा करीन. अगं थांब. पटली खात्री मजिता आहे कळलं. हे बोल की. अगं बावळे बोल ना पटली का खात्री. मजिता आहे कळलं ना. हे अगं बोल ना. पटू नका. मजिता आहे. पर 4 दिवस तुम्ही वता कुठं. मी आणि शिरपत मुंबईसाठी निघालो. पुढं काय घडलं. काय पुढं काय घडलं. तुम्ही वाचलाय माझं कुंकू मला परत मिळालंय. हे काय कमी आहे. कमी नाही लय लागलं या. तुझ्याकडे दवा पाणी करायला आलो तर तू बी ओरडायला लागली. आईला ओरडती या. आता गेलेला माणूस मोर दिसल्यावर अजून काय म्हणार. गावात गेल्या 4 दिवसात काय काय घडलं ठाव आहे का. अख्ख गाव दुःखात आहे. सुतक पाळतया. गावात तुमची शोकसभा भी झाली. बालवाडीला तुमचं नाव दिलं. लई फाटलंय. नाही हे तर माग लई फाटलंय. माग चौकात तुमचा पुतला भी बशिवणार आहे. लई लागलंय. गाव लयच कामाला लागलंय. पुतळ्याची गरज नाही. पैका द्या म्हणावं. मी स्वतः जाऊन चौकात उभा राहतो असा. अव पैका मिळवायच्या पण योजना ठरल्या त्या. शेतकऱ्याची आत्महत्या म्हणून सरकार पैका देणार आहे. लई लागलंय. चला आज चला दवा पाणी करू. चला. पैक्याचं काय बोलली तू. पक्कळ पैका. आता मिळू देतो पैका. त्या साहेबाच्या थोबाडावरच मारते. चला ना आईला भेटा. नाही आता नाही. आता रात लई झाली. उद्या सकाळच्याला संध्यासनी सांगू. नाही सकाळच्याला बी नाही. मी जिता आहे कोणालाच कळता का म्हणाय. धनी तुमच्या मनात तरी काय आहे. गावची मदत सरकारची मदत समजी मिळवायची. म्या मेलो असं सांगून मिळवायची. अव पण तुम्ही तर जिथं आहात ते फक्त तुझ्यासाठी. लोकांसाठी हा नामदेवराव सरगात आहे. हे बघ म्या किती मरमर मेलो ना तरी एवढा पैका म्या नाही कमवू शकत. हे बघ पैका मिळाला की आपण समधी करता फिरून टाकायची. आणि मग सुखाचा संसार थाटायचा. हा हे बघ तुला जमल ना. हे बघ आजपासून ना दिवसाची ती ईदवा आणि रात्याला 1:15 जमल ना. अव पण हा बोल जमल तुला. जमल तुला माझी हान आहे. असं करायचं असत वय. गावात बातमी गेली म्हणजे पुण्यांदा नाही होणार असं. असं रोज व्हायला हवं. अग येडे म्या म्हातारी असली तरी खुळी नाही. तरणी ताठी पोर तू. नटण्या सजण्याच्या वयात तुझं असं घडलं म्हणून हाऊस मौज करायची नाही वय. गावात किती बी बोंबाबोंब होऊ दे. म्या हाय तुझ्या माग खामकी. आई तुम्ही
अग आपला नाम्या जीता है ही तो घरात है नहीं आपल्या आजूबाजूला है नहीं अग येडे आपण असं समजायचं त्याचं लक्ष आहे आपल्यावर माझं भी लक्ष आहे त्यांच्यावर धनी अरे देवा कुठे गेले हे आपण मेलो हे हे कैसे लिख काय जीवा शिवाची पहिला चोड नायक भी माझ्याकडे निरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली नवरी नटली देवा सांग उडवू कुठली पहिली पहिली उडली आता बघ पहिली उडली पहिली उडली नाही उडली हात लेखा नेम चुकला दाम्या लेखा नेम तुझा नाही तुझ्या बापाचा चुकला म्हणून नको त्या यायला तू जन्माला आला काय बोलता नाम्या काका शेतकरी शेतात काय करणार शेती अव पण मेलेला शेतकरी कशी करणार शेतात शेती कोण मेलय म्या मेलोय म्या खाल्ली माती आता ते दाम्याने बघितलंय आता काय म्या मेलपतो मेलपतो कुठतरी इकडं कुठं कुठं घेऊन चाललीस तुम्हाला मी बाहेर चाललो का आत चल चल आणखी काय करू तू पण मस्त वाटत ये बरे मला काय करताय लपलू लपलू हा ते टाक ते टाक म्हणून धावत आलात ना वय दाम्या कुठे दिसला त्याला कसं दिसत्याल नामदेवराव तुम्हाला कसं ठाऊक त्याला नामदेव दिसला म्हणून आता तुम्हीच म्हणालात ना नामदेवराव दिसलेत म्हणून कुठे पाहिला कुठे पाहिला गर्दी तुम्हाला बघायला नाही आमच्या दाम्याला बघायला गर्दी झाली तुझ्या आईला तुमच्यामुळे माझी इज्जत जाते तुमच्यामुळे माझी इज्जत जाते काय झालं काय बकुळा बकुळा अग तू इथे कशा पाय आलीस मला सांगायचं मी आलो असतो मोफेड घेऊन सरपंच आमचा आमचा दाम्या बघा काय करतो मगापासून काय झालं काय त्याला नामदेव दिसलाय तुमचा दाम्या आता संत दामाजी होणार त्याला आज नामदेव दिसले उद्या एकनाथ मग ज्ञानेश्वर मग पुष्पक इमान त्यात अण्णा आणि परिवार आणि आपण सगळ्याशी हात दाखवणार सरपंच तुम्ही याल माझ्यावर इमानात इमानात बसायची सवय नाही ना मला अरे सरपंच कसला बघताय त्याला बकुळा वाहिनीचा नामदेव दिसलाय चला घरला चला घरला चला मी मोपेड घेऊन तो घरला सोडतो चला अण्णा माझ्या समोर उभा होता माझ्या संग बोलला सुधीर चला
सरपंच, इतकी वर्ष आमचा खानदान तुम्हाला कधी बोलला? आज पहिल्यांदा बोलला. मग ते ऐका सारखं, आपलं घरी चला काय, घरी काय जेवण ठेवलं जेवण? वातावरण गंभीर दिसतंय, अण्णा चिडले. बकुळा केडा हाय त्यो, त्याचा जीव हाय नाम्या काकावर, म्हणून त्याला आठवण येते. मेलेला माणूस कसा दिसल? अगं बकुळा, तुला धरलंय कुठे सोडायला? छप्पन टरक येईल. बस बस तू बस. हा चल, ह्याच्या आईला गेलो कुठं? तू तू इथे बस, इथे बस. त्या टरकची काळजी करू नको, तू बस इथे. अगं आपल्याला आम्हा पैसा आहे ते घेतो टक, तू बस बस. हा कोण येतोय, कोण येतोय? अण्णा या, बस बस. टरक घ्यायचं आहे आपल्याला, बस. हा चला, तू तुम्ही चला, तुम्ही जागेवर जा, तुम्ही तू बस. चल घेऊया टरक त्यो. हे उठले उठले. अयो म्हणजे सरपंच म्हणजे तुम्हीच मोठे. आम्हाला टरक इकत घ्यायचंय, बोल कसा दिला, बोल. लगेच विचारून सांगतो जगताप. जगताप गेला डिझेलच्या टाकीत, बोल कसा दिला. हे बाई, या प्रकरणात मला फुकटवारी काय बी नका, बोल कसा दिला, बोल. इथे नाही, मग कुठे गेले धनी? आलो आलो आलो. हा बकुळा, मायला ही कुठं गेली? बकुळा, मायलेचं गणितच कळलं ना. आधी टरक मग धावली, आता टरक सोडून धावली. तू मला त्या गवतातलं पिलं होतस ना, लय खाजाय लागलं होत. तुला तरस नको म्हणून गपगुमन घरला निघून आलो म्या. माझ काही चुकलं का? काय करू तुमच? वाईज पाठ खाजीव, लय खाजत या. बाई साहेब, आता काय म्हणावं तुम्हासनी? दिसून बी आंधळा झालाय का काय तुम्ही? कशाचं काय बोलते का ही सरू? कशाचं काय? अव मालक त्या बकुळेला गाडीवरनं फिरवतात अख्ख्या गावातन. समद गाव बघतय आणि तुम्हालाच कसं दिसना? आता दिसून बी काय करायचं? आपला जम खोटा निघाल्यावर दुसऱ्याला काय बोलायचं? सवत घुसल वाड्यात तवा कळल तुम्हासनी. नाही म्हणजे आम्ही आमच्या डोळ्यानं बघितलं ते सांगितलं, बाकीच तुम्ही बघा. आता बी तिच्याच दारात उभं असतील नाही तर काय? सरपंच वय मॅच ये बाहेर गंमत दावतो. काय काय गंमत आहे? चल आले. आलीच म्हणून सांगून आत गेली, मग दरवाजा का बंद केला? हा कापड बदलत असल. अरे देवा, दुसरी साडी पहिल्या साडी सारखीच दिसती. या काय गंमत आहे, चल. उठले उठले टरक. अग बाया, नवा धंदा सुरू केलाय भय. तुला टरक पाहिजे होता ना, इकत आणलाय टरक. मला पाहिजे होता? अगं नाही का काल मोपेडवर. हे उडले उडले. ह्योच टरक पाहिजे, ह्योच टरक पाहिजे. त्याला वेगळं कारण होत. कारण कंच का असं ना, टरक ह्योच होता ना. जय आंबा माता, इकत आणलाय आता. तो मायला जगताप ऐकतच नव्हता, त्याला चोरीच्या प्रकरणात आत टाकला आणि ह्यो टरक बाहेर काढला. जगाचा ताप गेला. आता पण बिन काय नाही, एक शब्द ऐकणार नाही. अगं एखादी गोष्ट तू मागितलंय, मला दिलीच पाहिजे. पण त्या टरकात काय
जीव गुतलाय नव एक ड्रायव्हर भी ठेवलाय तो रोज धंदा करल आणि रोकड आणून तुझ्या हातात भी देईल पैशांची काळजी मिटल चला बाबा आता मला तुझ्यासाठी तालुक्याच्या गावाला जायचंय सरकारी मदतीचे कागदपत्र सादर करायचे आहेत येऊ कुठाणी संघ जायला हरकत नाही सरकारी मदत जेवढ्या लवकर पदरात पडेल तेवढ्या लवकर या दबाडक्यात सुटका होईल घोटाळे काय झालं बकुळा आज पहिल्यांदा तू मला नावान हाक मारलीस मी आबी येऊ तुमच्या संघ नाही म्हणजे काम लवकर झालं तर सरकारी मदत तरी लवकर मिळेल ना तू माझ्या संघ चल जाऊ टरकत ना टरकत ना आपलाच आहे तो आता सरकारने मदत दिल्यावर घेऊनच येऊ आता 10-10 नोटा ठेवायच्या कुठ वै वै मी आता असती सांगून येते कोणाला आईसनी मी बाहेर गेल्यावर फिरायचे आणि घोटाळाच व्हायचा आता घोटाळा तुझ्या संग होणारच आहे तू आणि मी एकाच तर्कात आलीच आजच काम पूरं करते आजच कामाला सुरुवात करतो ए उडले उडले ये झिल्या अरे काय करतोयस आता काय जे करायचं होतं ते करून राहिलं की अरे गाडी का थांबवलीस आता काय मोर येणाऱ्या बाईच्या अंगावर गाडी घालू का बाई ही बाई शिवाई कुठं निघालाय जोडा तालुक्याला तालुक्याला आमचं काम आहे माझं भी काम आहे तालुक्याला मला भी संघ घेऊन चला जमणार नाही उचलून न्यायला सांगत नाहीये तर्कच मॉब जागा आहे अगं बाई माझ्या ते काय लक्ष्मी कशाला हडूक होतीस जमणार नाही माझ्या बिकट जायचं असेल ना तर टरक माझ्या अंगावर न्यावा लागल अरे देवा देशाला स्वातंत्र्य मिळून 50 वर्ष झाली तर ही बाई अजून टरका खालीच येते बहिणींना यायचं असेल तर येऊ द्या की तेवढीच मला भी संगत सोबत आईला चान सुकला अशी बायको घरागणिक पाहिजे अगदी बरोबर रिद्धी सिद्धी आणि मध्ये गणपती अजून 8-15 दिवस तरी जात्याल साहेब लई चांगले आहे ती तुमचा घोटाळे ना लईच लाड खोटतोय लई कस नुस वाटतय मला पण काय करायचं गरज आपल्यालाच आहे ना कधी एकदा पैका हातात पडतोय आणि यो पाठशिवणीचा खेळ खल्लास होतोय असं झालंय त्या घोटाळ्याला ना चांगलं घोटाळ्याला लावते इठला माफी दे बाबा पण आपल्या घरासाठी ना अभय काय करताय इतक्या दिवसाचा उपवास सोडून म्हणतोय कडी लईच रंगात आलाय काय एका जागी बसून अंग लय अवघडले मोकळं कराय नको का हा? बस लई झालं चावटपणा अगं माझं ऐक एकदम फक्त उंदीर झाल्यात त्यांना पिठाळतीया चला वा बाजूला अगं पर माझ अगं हे अजून किती दिवस उपाशी राहू आईले चांगलं वळखते तुम्हाला घुस घुस मायला घुस म्हण घुस घुसाघुशी करायला मिळत कुठं विठ्ठला आई हाकललीस का घुस भय दिला एक चांगला फटका आता नाही करायची चावटपणा बरं केलंस झोप आता कुठं हित अरे देवा आई 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 झोप की
झुरतया झुरतया मन झुरतया झुरतया तुझ्या ओढीन साजणी रातीला हुरहुरतया ओढीन साजणी रातीला हुरहुरतया कळतया कळतया मला कळतया कळतया तुझ्या ओढीन साजणा रातीला फिरफिरतया ओढीन साजणा रातीला फिरफिरतया मिठीत अलगद घ्यायच हाय तुला कराव काय सांग मला तगमग जीवाची भती या माझा बिचला किळ बाजूला अग मिठीत अलगद घ्यायच हाय तुला कराव काय सांग मला तगमग जीवाची भती या माझा बिचला किळ बाजूला तळमळतया 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 तुझ्या ओढीन साजणी रातीला हुरहुरतया ओढीन साजणी रातीला हुरहुरतया लालीच दडलंय कशात सांग जर मला राजाला बघून राणीच्या उरात झुलतोय गुलाबी झुला ए गुपित गळ्याच्या लालीच दडलंय कशात सांग जर मला राजाला बघून राणीच्या उरात झुलतोय गुलाबी झुला सळसळतया मला कळतया हो सळसळतया मला कळतया तुझ्या ओढीन साजणा रातीला भिरभिरतया ओढीन साजणा रातीला भिरभिरतया मन झुरतया मन झुरतया मला कळतया तुझ्या ओढीन साजणी रातीला हुरहुरतया तुझ्या ओढीन तुझ्या ओढीन साजणी रातीला हुरहुरतया तुझ्या ओढीन साजणा रातीला भिरभिरतया गाण्या अरे सामुदायिक विवाह सोहळा आहे आणि जोडप एकच दिसतय सामुदायिक गाडोपणा करायला कुणीच तयार नाही पोरग कोण आहे पोरग तो येवल्याचा किशा आणि पोरगी मालक तिच्याकडे बघू नका आणि ती बी तुमच्याकडे बघणार नाही का अव तिचा एक डोळा भकासपूर आणि दुसरा नागपूर असा आहे अरे बापरे जगताबाची सुमी वय बराबर ओळखलं मायला ती कुठं दिसना वय मी आधी तिचीच वाट बघतो या वहिनीची वाट बघतोय चांगली गोष्ट आहे वहिनी मालक अहो मी माझ्या डमी विषयी बोलतोय अरे 16-17 वर्षाची पोर वय तो काय आमचा वयोगट आहे का बकुळे बद्दल बोलतोय मी वय मालक मला बी दिसना बकुळा बकुळा वहिनी तिकड 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 काय तिकड बघा तिकड बघा बसा खाली बसा माझ्याकडे बघतायत मी काय नवरदेव वाटलो की काय अजून कशी आली नाही बायको होणारी
आमचे श्रद्धास्थान. फोटोत घाला, घाला हार घाला. कुणाची वाट बघताय आमचे श्रद्धास्थान? काय दाम्या, गावात जरा लक्ष द्यायचं लोकांकडे. लगीन आहे, काय हवं नगत आहे बघायचं. उद्या तुझं बी लगीन होणार आहे ना? उद्या होणार माझं लगीन. पोरगी कोण आहे? तू जसा मदनाचा पुतळाच ना, माधुर दीक्षितलाच बोलावतो. मला चालेल, पण आईला चालणार नाही ना. म्हशी कुठं धुता येतात तिला? जा जा लय छान आहे, जा जा जा. अजून नाम्याच्या घरातले लोक कसे आले नाहीत? हा, नाम्याच्या घरातली लोक आली नाहीत. जा बोलून आण. मला ऑर्डर देतो. जा बोलून आण, अशी ऑर्डर मला द्या. आमचे श्रद्धास्थान. लय छान आहे. गोळ्या बिस्किटाला वैल आणि इडी गाडीसाठी अण्णांच्या चायला ते बी आहे. हे घे. काय बर आहे? वा 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 वा, या इथं बसा. या 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 बसा. वा काय ते बघा काकू, तुम्हाला बोलिवलंय. काकू काय रेले का दाम्या, आजकाल दिसत नाही तू. हा काका, काकूंना सांग बोलिवलंय. अरे पडशील ना. अरे काय, अरे अरे दाम्या, अरे दाम्या, दाम्या, अरे आकडी आली, आकडी आली. थांबा थांबा थांबा, त्याच्या आईला. अरे बापरा, देवी आले. नारा 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 नारा, नवरा नवरी इकडे या, आशीर्वाद घ्या. या 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 या, पाय पडा पाय पडा. अगं तुम्ही इकडं, चला निघा निघा निघा. देवी देवी बोल, देवी देवी नाही, देवाय. बर देवा बोल, देवा. सरपंच मला वाचवा, सरपंच मला वाचवा. देवाला मी सरपंच वाचवणार, देवाला मी सरपंच वाचवणार. देव पाहिला, आशीर्वाद आहे. देव पाहिला, आशीर्वाद आहे. नामदेव पाहिला. चला सार्वजनिक समारंभ सुरू करा, यो येणं झालाय. आईच्यान मी नामदेव काकाला पाहिलाय. अरे बंगड्या, फोटोत पाहिला असेल. नाही, असं खरं खुरं जिवंत पाहिलाय. अरे पण ज्या गावाला जायचं नाही त्या गावचा रस्ता धरायचा कशाला? सरपंच म्हणले बकुळा कुठं दिसत नाही, जा बोलून आण, म्हणून गेलो. है ना सरपंच, हे दोनदा झालं. नाही आई शपथ, अण्णा पहिल्यांदाच ह्याला पाठवलं तिकडं. ते नाही, दाम्याने नाम्याला पाहिलं, हे दोनदा झालंय. काय गौड मंगल आहे तेच कळत नाही. माझा नवरा देवा घरी गेलाय, पण मी त्याला तुमच्याच घरी पाहिलाय. एक डाव बघूनच घेऊ, आमचा दाम्या खरं बोलतोय की खोटं ते तरी कळल. गप्परा गप्परा गप्परा, एकदाची खात्री करूनच टाकूया. दाम्या, ही जर गोष्ट खोटी ठरली तर अण्णा अण्णा अख्खं गाव तुम्हाला वाईट टाकल. चालल थांबा, दिसलाय ना वो तुमची आण, मलाच परत मार तू. चला 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 चला. अरे मला पण घ्या, चल चल चला चला चला. या येऊ द्या येऊ द्या. यो काय खुळे बना लावलाय, हे येडे पोरग सांगते म्हणून माझ्या घरची सर्दी घेणार तुम्ही? तुम्ही अण्णा गेल्या थुकायला, कारण त्यांचं पोरग लागलंय चुकायला. मी काय म्हणतो सरपंच, हे असं दोन वेळा घडलंय. माझं पोरग येड असल, पण एकच येडे पण दोन वेळा कसं करल? काय बरोबर आहे की ना मंडळी? शांत राहा शांत राहा सरपंच.
नाहीये वो कोणी आतमध्ये. असंच म्हटलं मी त्यांना. नाही नाही, चला 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 चला. काय मला आता कुणाचं काय बी ऐकून घ्यायचं नाही. एकदा आत घुसून बघायचं आहे की काय गौड बंगाल आहे ते. दामिया पोरा कुठं दिसला रे तुला? ना आम्ही धाडकन दार उघडलं तर आत समोर उभा होता सरपंच. सरपंच काय? अव अव मेलेला माणूस असा दिसेल का? दोन येलेला मेलेलाच माणूस दिसेल का? बकुळे कशा पाय बोलतेस तू? अगं म्या इतके दिस घरात आहे, मला कसा दिसला नाही माझा नाम? माझी पटाया हवी. अनबकुळे नामदेव माताईला दिसला नाही हे नव हाय, पण माझ्या दाम्याला दिसला हे जुन हाय. लईस बोललीस ग शांते. सरपंच आत या आणि खात्री करून घ्या. बघतेच आता. सरपंच त्यासी आडवा. बकुळा जरा धीराने घे, जाते तर जाऊ द्या. एक तर बाहेर तर येईल तर आत राहील. काय झालं? आत कुणी बी नाही. सामुदायिक विवाह करायला जमलेल्या ग्रामस्थांनो, आता आपण सामुदायिकपणे यांच्या फॅमिलीला पोहोचूया. चला 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 घरी. बकुळा ते आत नाहीत, मग गेले कुठे? ते गेले पुष्प विमानात बसून. तुम्ही कधी जाताय हिला आत घेऊन? ए बकुळा अग काय झालं तुला? त्यांना काय झालं? बकुळे गेले गेले ते गेले. उतरू उतरू खाली. हात लय अवघडले. हे कसा दिसतो मी? राहू इथं काही येऊ खाली. आलो आलो आलो. कसा येऊ? काय करू? अग बाय माझे मला सांभाळ, मला सांभाळ. लय त्रास देतो ना मी तुला, पर माझी काय बी चूक नाही. तो दाम्या भास्कन घरात शिरला, मग म्या काय करायचं? म्हणून वर धनी अव अव काय करायचं तुमचं? नाम्या गेला काय अजून? अंडा फार लय उडत या. लहानपणी पण कधी एवढा त्रास दिला नव्हता. कोणाच्या? त्याच्या हो. अचानक काय झालं काय कळेनास झालंय. वहिनी लांबून नाही पहा जरा जवळून, पोराचा काय अवतार झालाय? कुणीतरी करणी केली माझ्या दाम्यावर जादू तो ना. अंधश्रद्धा अंधश्रद्धा, अरे या गावात ना अंधश्रद्धा कधी जायची तेच कळेनास झालंय. करणी जादू टोना म्हण. मला वाटत भानमती असं. कोणाला बी घालून पाडून बोलायचं नाही, मला तर मागून बी बोलायचं नाही. ह्यातून जर सुटायचं असेल तर बकुळ्याची सपशल माफी मागा, तरच नाम्या पावल आणि तुमचा दाम्या धावल. आता बघाच त्याच्याकडे तुम्ही पण, मी इकडं मालकांकडे उभा राहतो. आशीर्वाद. ए पोरांनो हला, वहिनी ते तुमची. बकुळा वहिनी वहिनी मालक मार.
निघायचं मग. मी तर कवा धरणं वाट बघतोय. ए हला बस. बकुळा आम्हाला माफी कर. बकुळा माझ्या दाम्यावर उपकार कर. अव पण म्या काय केलंय? तू काय बी केलं नाही पण आता कर. मेहरबानी करते दाम्यावर. काय झालं काय कळेन असं झालं. अख्खा दिवस असंच करत असतो. अंडा बकुळे अगं झालं गेलं इसरून जा. तो दाम्या सारखा नाम्याला बघतोय आणि अंतरून धरतोय. वय की नाही अण्णा. शांताबाई तुम्ही काय बी काळजी करू नका. समद ठीक वय. एकदा सरकारी मदत मिळाली की समदाच घोळ एका दणक्यात सुटेल बघा. वय समदाच घोळ सुटल. ज्या दिवशी सरकारी मदत मिळल त्याच दिवशी माझं मन मोकळं करून सांगून टाकन. बकुळा माझं तुझ्यावर प्रेम आहे. शांताबाई काय झालं? शांताबाई तिला काय होतंय? बकुळा बकुळे 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 बकुळ बकुळ मायला माझ्या मनात तळमळत आहे आणि हिच्या पोटात मळमळत आहे. एवढाच काय तो फरक? एवढाच नाही लई मोठा फरक आहे म्हणा. हिचा दाद लांबलाय आणि हिला कोरड्या उलट्या व्हायला लागल्या. त्या कोरड्या उलट्या म्हणजे पोटुशी आहे. पोटुशी आहे. कळलं कळलं साऱ्या गावाला कळलं. गावात इप्रीत घडतंय पोरा टोरांना कळलं. मरून गेला नवरा तुम्ही फिरवला भवरा. मरून गेला नवरा तुम्ही फिरवला भवरा. खळबळ झाली गल्लो गल्ली गाव सार चढलं. कळलं 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 साऱ्या गावाला कळलं. गावात इप्रीत घडतंय पोरा टोरांना कळलं. कळलं 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 साऱ्या गावाला कळलं. गावात इप्रीत घडतंय पोरा टोरांना कळलं. बेरा नाना हे काय आहे? आपल्या देवीचं धुपाटणं आहे. आपली देवी जागृत आहे नव? तर साऱ्या पंचक्रोशीत माहित आहे. मग आज पातूर किती जणांनी या धुपाटण्याला हात लावलाय? जो खरा आहे त्यानंच लावलाय. हो ना? मग गावच्या साक्षीनं या धुपाटण्याला हात लावून सांगतो की हे पाप माझं नाहीये. अरे वाड वडिलांपासून आमचं आडनाव घोटाळे असलं तरी हे घोटाळा म्या नाही केलंय. आता माणुसकी म्हणून त्या इदवा बाईला मदत करण्याची तजवीज जरूर आम्ही केली पण तेवढ्यावरनं ते पाप आमचं आहे असं जर गाव समजत असेल तर ह्यो सरपंच घोटाळ्यावर होणार अन्याय. तुमच्याच नवऱ्याचं काम आहे. नाही तर काय? आव आम्ही आमच्या डोळ्यानं बघितलं त्यांना गावभर फिरताना. आता देवीचं धुपाटणं उचललं तरी आमचा विश्वास नाही. आव गावची आबरू परयशीला टांगली तुमच्या नवऱ्यानं. गप्पा लय ऐकून घेतलं तुमचं. माझा नवरा काय लायकीच आहे ना ते मला चांगलंच ठाऊक आहे. मी बी एक बाय आहे. बकुळेला मी चांगलंच ओळखते. ती काय ह्यांच्या हाताला लागायची नाही बघा. निघा तुम्ही. अग मग हे काम कोणाच? नाही हे बघा ती बकुळा राज रोज कपाळाला कुकू लावते. हा कळ डोरला बी घालते. नाही आपल्या धर्माच्या रीती प्रमाणे ज्या बायचा नवरा हाय तीच सवाशणीचं लेणं लिहू शकते ना. खरं हाय का नाही? वय 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 मग अहो चार दिवसावर वट सावित्रीची पुनव आली. ही बकुळ आता वडाला कोणाच्या नावानं धागा बांधतीया हे आपल्याला कळलं बिघर राहणार नाही. अगे बावळे काय सपडलीस काय तू? का अगं आपलं काय ठरलं होतं? रात्याला सवाशिनी आणि दिवसाला इदवा ठरलं होतं ना आपलं. मग काय? मग काय काय अगं अशा सवाशिनीत बाहेर तुला कोणी बघितलं तर लोक शान घालतील तोंडात. इदवेला चढ लागला म्हणत्याल. अव आज वटपुनी भाय. मग असू दे की तुला काय त्याच. मी वडाची पूजा करून येते. वडाची? अगं पण नवरा मेलाय ना तुझा. आजच्या दिवशी असं वंगाळ बोलायचं नाही सांगून ठेवते. मी अशी जाते ना अशी येते. ए आहे तू तरी समजावना हिला. अगं लोक थुकतील तुझ्या तोंडावर. मी अशा बोलणार नाही तिला. तिची पहिलीच वटपुनव आहे.
मला तुम्हाला काही पिसाळलेलं कुत्रं चावलंय काय? खाली कर अग कपसा. अग या वक्ताला कोण मी नसतं वडाकडं. अग गावातल्या बाया 11-12 पुढे येतात पूजा करायला. अनम्या हा मी तोंडावर पदूर घेऊन जाईन ना, पदूर घेऊन येईन तेव्हा मला कोण भी वळिकणार नाही. अग पर येते म्या. अग 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 माझं ऐक, तुला कोणतरी बघल ना. नाम्या लेका तुलाच कोणतरी बघल ना. सरे कळलं का ग, बकुळीच्या पुटात कुणाचं पाप वाढतंय ते. मायला शेरपाने नंबर लावला काय? यो शेरपा गावात आला कवा, राहिला कुठ, आणि गावात कोणालाच कसा पत्ता नाही. आता मला सांगा शेरपा हाय कुठ गेला असेल तिच्या घरी, नाही तर लपला असेल कुठ तरी. आता एक करायचं, ही गोष्ट ह्या कानाची त्या कानाला कळता कामा नये. नाही तुम्हाला सवय आहे बायकांची जी पाताळ. हा 2 तासात छडा लावतो. चला निघा आपापल्या घरला. चला 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 या गाड्या भीम्या शाम्या. मालक शेरपा आलाय गावात. काय वय म्हणजे तसा तो गावातच राहत होता वाटत, आणि बकुळ्याच्या पोटातल्या पोराचा बाप बी त्योच आहे. आपल्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. गाडलेलं मुडतं परत गावात आलंय. मग आता तुम्ही बकुळ्याच्या घरला जा, तिथे त्यो असल शेरपा, त्याला मुसक्या बांधून घरला घेऊन या. अरे बिनकाळजाच्या हलकटा, मैत्राचा विश्वासघात करून दडून बसलास. हा ना आता आलास स्वतःच्या पापाचा पाडा वाचायला. तुला काय वाटलं वहिनी माफ करील तुला? वहिनी हे समजा त्या घोटाळ्यानं घडवले. घोटाळ्यानं? घोटाळ्यानं त्याला जीव मारला. ही गोट सुयांसारखे माझ्या काळजाला टोचत होती. आता म्हणलं काय व्हायचं ते होऊ दे, ही गोट तुम्हाला सांगायचीच म्हणून सांगाय आलो वहिनी. आता काय भी सजा द्या. घोटाळ्या हायवय करता करविता, घोटाळ्या नाही जर तुझ्या जन्माचाच घोटाळा केला तर नावाचीच बकुळा नाही. बकुळा आलीस वय, आणि माग कोण हाय? शिरपाद भाऊजी आहेत. शिरपाद? काकू काकू मला माफ कर ग, मला माफी कर, पण लई आनंद झाला बघ नाम्याची ताई ऐकून. नाहीतर जलंबर डोसक्यावर पाप येऊन जगावं लागलं असतं काकू. हाय कुठं माझा मैतर? हळू बोल. घोटाळ्याची माणसं चौकशीला आली होती, आता तुमच्या मोरच निघून गेले. आम्ही नाम्याला माळ्यावर लपवतो, तिथंच असेल बघते. काय झालं काकू? तिथं कोणीच नाही आहे. नाही कवा आली होती घोटाळ्याची माणसं? आता तुमच्या मोर 5-10 मिनिटं. काहीतरी घातपात झालाय. शिरपाद भाऊजी चला. मी बी येते, तुम्ही थांबा इथंच. चला भाऊजी. नवरा कुठं आहे माझा? नवरा यो काय? म्या इच्छारते नामदेवराव कुठं आहेत? परळ्या कुंभार. अरे बाबा नामदेवरावांचा पुतळा झाला का नाही अजून? अरे कधी होईल? होईल लवकरात लवकर होईल. माझा नवरा जिथे आहे. नामदेवराव नामदेवराव जिथे आहेत. या घोटाळ्यानं या घोटाळ्यानं पळीलंय त्याला. बिरणांना 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 माझा ऐका. महिनाभरामाग यो शिरपातनं माझा नवरा कामधंद्यासाठी मुंबईला निघाले होते, तेव्हा सकाळच्या पारात या या घोटाळ्यानं माझ्या नवऱ्याला मापशाच्या धरीत ढकलून दिला. गंगी अग 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 दरीत पडता पडता या घोटाळ्यानं माझ्या नवऱ्याचा हात धरला.
मरणाच्या खाईत लोंब खळत राहिलेल्या माझ्या नवऱ्याचा अंगठा कोऱ्या कागदावर उठवून घेतला अग अब मैं खरं सांगते हा नामदेवाने कर्जाला कटाळून जीव दिला असं खोटं नाटक कागदावर लिहिलं आणि अख्ख्या गावात बुंबाबुंब केली की नामदेवाने आत्महत्या केली. दादा दादा यो शिरपान कुणाला काय बी सांगू नये म्हणून घोटाळ्यानं त्याला पैसा चाललं आणि गावात हाकलून दिला. हिटराची कृपा म्हणून माझा नवरा वाचला. चार अण्णा अण्णा तुमच्या दाम्यानं ए बाई त्याचं नाव नको घेऊस आत्ता कुठं बरं होतोय तो. अरे माझा ऐका र माझा ऐका केला महिनाभर या घोटाळ्याच्या धाकानं मी माझ्या नवऱ्याला घराच्या पोटमाळ्यावर लपिवलाय. नवरा चित्ता आहे माझा. हे पोटातलं पोहार मी नामदेवाचंच आहे. पाप नाही केलं या घोटाळ्याला माझ्या नामदेवाची कुणकुण लागली आणि यांनी पळवलाय माझा नवरा. यो शिरपा साक्षीला आहे. उंदराला मांजर साक्ष. हे बघ स्वतःच पाप लपण्यासाठी नाम्या जिताय असं किती बी बोंबलीस तर हे पाप त्या शिरपाच आहे हे अख्ख्या गावाला कळलेलं आहे. गावाच्या डोसक्यात काही किड नाही भरलेत. ह्याच गावाने नामदेव बारशिंगाची शोक सभा घेऊन श्रद्धांजली वाहिली की नाही. शेतकरी नामदेवाच्या आत्महत्येचं प्रकरण सरकारात करून सरकारी मदत घेतलीस ना तू आणि आता नाम्या जिताय असं सांगून गावाला येड करतेस. ज्याचा कोणाचा हिच्यावर विश्वास असेल त्यानं पुढे यावं आणि सांगावं ही खरं बोलते. हाय नवरा जिता आहे. अगं मग आणखी गावामोर उद्यापर्यंत तुझा नवरा जर गावामोर आला नाही तर सरकारी फसवणूक केल्याबद्दल अख्खं गाव तुझ्यावर केस केल्याबिगर राहणार नाही. आणि तू तुझ्या आईला तू तर या गावात राहायचं नाहीस. अरे लाज मारून टाकलून द्या. माझी गोष्टी करतोस काय. अरे या घोटाळ्याचा इंगा माहित नाही तुम्हाला. ए चला आला नाम्याच्या माग तुझ्याशी लगीन करावं असं लई वाटत होत आणि त्यासाठीच यू सगळा आटापिटा केला होता. पण आता काही जमायचं दिसत नाही. हरकत नाही. या समद्या जंजाळ्यातून तुला जर बाहेर पडायचं असेल आणि तुझा नाम्या तुला परत हवा असेल तर उद्या सकाळी 11 वाजता माझ्या मळ्यात यायचं. म्या वाट बघन. आता या घडीला तू कशी वे असलीस तरी एकदा तरी या घोटाळ्याला तुझ्या या गावरान मेवाचा मासला चाखायचं आहे. उद्या सकाळी 11 वाजता सरपंच घोटाळ्यांचा मळा. कळलं का बकुळा. बघून तोल
साऱ्या गावात बोभाट झाला गुलाबाच्या पाकळ्यानं मोगऱ्याच्या पाकळ्यानं फुलांच्या माळा अशा सोडल्यात वातरा नुसता गमगमा सगळं कसं अगदी धिंगाणं बकुळे अग जे काय करायचं ठरवलंयस त्याचा नीट विचार केलायस नव आता दुसरी वाटच दिसेना मला नवऱ्याला सोडून आणायचं म्हटल्यावर या अग्नीत मला उडी घ्यायलाच पाहिजे पांडुरंग हाय तुझ्या सोबतीला त्याच्यावरच आता भरवसा आहे पण ही येळ हातची मी जाऊ द्यायची नाही पुन्हा या गावातला कुणी बी नामदेव नाहीतर बकुळा त्या घोटाळ्याची शिकार व्हायची नाही सबूत आहे माझा आई जगदंबा हाय तुझ्या पाठीशी आकृत करते आबा आकृत तुमचाच लय घडवतोय आजपर्यंत या गावानं लय सहन केलं तुमच्यामुळे गाव गफ आहे पण आज घोटाळ्या घराण्याची इज्जत पाठचा वाटाराने निघाले तुमचा लेख तुम्हीच काहीतरी करा नयोखे खंडोबा थांबवा आणे तुम्हाला माझी चल घेऊन चल मला माफी द्या ते लोक मागे लागलेत माझ्या नाम्या ए नाम्या बोली त्यात लवकर ये अरे त्यो नाही तू नाम्या हा नाम्या 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 थांबत नाही नाम्या पळायचं नाम्या पळत राहायचं ओ अण्णा ओ अण्णा त्याला मारू नका आधी मला सांगा मी का पळतोय सांगा ना अरे अरे नाम्या येतो कोण नाम्या अरे तुझा नाम्या काका तुला सारखा दिसतो त्यो पाखरू येत माझ्या बाईन ये 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 अग माझे बाय काय दिसती या भर उन्हात बिजलीच जणू नामदेवराव कुठे आहेत हायत बाबा हाय त्याला अगदी सुरक्षित ठिकाणी ठेवलेला आहे आपलं काम आटपलं म्हणजे नाम्या घरला पोचला समजायचा मला ना अशा बायका लय आवडतात नाय नग नग ना कोणीतरी बघल असं काय बी नाही धनी
बऱ्या बोला ना बकुळ्याला सोडा, आपणचा निशाणा ठाव आहे ना वा। काय लक्ष्मी, घरला जा घरला जा, या थेरड्याला कशाला घेऊन आली आहेस? बकुळ्याला सोडा, जा ए घरला जा, जा घरला जा। उडू का? म्या सोडायची म्हणली तर ही सुटायची नाही आणि घरला जायची नाही, हिचा नामदेवीला हवा आहे। थांबत नाही थांबय हो मालक। नामदेव इथं तुम्ही तिला पकडून ठेवलायचा, ओ दोन जीवांचं मिलन करतायचा तुम्ही। मालक तुम्हाला पुण्य लाभल पुण्य। हे सुटला कसा? जिता आहे पर होतो कुठे मी? अगं दामिनी सोडवलं होत। अरे बकुळ्याला धरा। या म्हाताऱ्याच्या तवाच ह्याला बंदुकीने मारला असता तर आज ह्यो माझ्या माग बंदूक घेऊन लागला नसता। धनी तुम्हाला सोडणार नाही, सांगून ठेवते। अरे त्याचाच तर कटाळा आलाय। ही बकुळा मला हवीच आहे, हिच्यासाठी सगळं केलं होतं म्या, साऱ्या गावाला आवडला, पण ह्यो नामदेव काय ऐकना, याला मारण्याचा प्रयत्न केला तरी मी तुझी राहिला। माझी एकच इच्छा मला पुरी करू द्या, मग तुम्हाला काय करायचं ते करा। म्या म्हणलं नव्हतं तुला, आई जगदंबा पाठीशी हाय तुझ्या। अगं बकुळे होय, माझ्या आईचं नावच आहे जगदंबा बंडा बारशिंगे। पाच वर्षात भकासपूर फारच बदललंय, नामदेवाच्या घरात तिसऱ्यांदा पाळणा हल्ला। नाम्या यो अगदी बकुळेवर गेलाय बघ। पण नाग बघ माझ्यावानी हाय, आणि डोळे बी। डोळ्याचा असू दे ग, पण डोस कुणावानी झालंय याचच भय वाटतंय मला। आहे एवढं बाळाचं कौतिक चाललंय, पर हे बाळ हाय कोणाचं? घोटाळे वाड्यात घोटाळे नसला तरी त्याचा दरारा कायम आहे। म्या बोलतोय। धनी कसा? म्या म्या येणार आहे, कायमचं नाही राहणार आहे, उगाराळ्याचं नाटक करू नका। अजून 6 वर्ष वाट पाहिजे। 6 वर्ष भकासपूरची वाट लावायची म्हण, कोणाला बी फुकटावारी काय बी द्यायचं नाही। शेतकऱ्यांची कर्ज यायच्या यायला वसूल करायची, गावच्या नावा प्रमाणे गाव राहायला हवा। भकासपूर। अजूनही घोटाळेला बकुळा कुठेही दिसते, प्रेम आंधळं असतं म्हणतात हेच खरं। माझी छेड काढतोस, माझी छेड जमदाने, याला पहिला हात द्या। रोज असंच होत, घोटाळेला बकुळा कधी लेडी कॉन्स्टेबलच्या रूपात दिसते तर काल परवा तर त्याने बकुळा समजून हवालदारालाच बेठी मारली होती। मुनीमजी मालकांनी सांगितलंय समदांच्या वस्तू देऊन टाका।
शेतकऱ्यांची कर्ज माफ करा, गावाच्या नावाचा बोर्ड बदलून टाका आणि आजपासून गावाला विकासपूर म्हणा. गावच्या सरपंच पदी सौभाग्यवती लक्ष्मी घोटाळे यांची निवड झाली. भकासपुरात सुख शांती समृद्धी नांदते म्हणूनच गावच्या वेशीजवळचा बोर्डही बदलण्यात आलाय.